नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला वालाच्या शेंगांची सुकी भाजी बनवून दाखवणारी खूप टेस्टी लागते खायला वरण वरण भाताबरोबर -वर तोंडी लावण्यासाठी किंवा खिरीबरोबर तोंडी लावण्यासाठी ही भाजी खूप छान लागते खायला तर हे बघा अशा वालाच्या शेंगा घेतल्या आहे मी तुम्हाला दोन दाखवते अशा हो प्रकारच्या शेंगा होत्या तर मी स्वच्छ निवडून घेतलं आहे त्यामध्ये पाणी टाकते आहे आणि चुलीवरती कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे हे पाणी गरम झालं आहे आता तुम्ही बघू शकता त्यामध्ये ह्या शेंगा टाकायचे आहे दोन मिनटं शेंगा आहे ना पाण्यामध्ये परतून घ्यायचे आहे कारण त्यांनी ना वाला शेंगांचा वय श्वास निघून जातो दोन मिनटासाठी आपण परतायला ठेवतोपर्यंत आपण मसाला कु घेऊ तर हिरव्या मिरच्या जिरे लसूण आणि मोठभर शेंगदाणे हे आपल्याला सर्व आहे ना शेंग खलबात्यामध्ये कोटून घ्यायचं आहे नाही तर तुम्ही मिक्सरमध्ये पण करू शकतात तर शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे थोडे जाडसर ठेवायचे दाखवल्याप्रमाणे आणि मिरची आणि लसूण जिरे ते पण कुटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे त्यामध्ये म्हणजे लवकर कुटल्या जाती मिरची तर हे बघा अशा प्रकारे आपण कुटून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जास्त बारीक नाही कुटायचं आहे तर इकडं आपल्या वाला शेंगा पण वाफून झाले दोन मिनटं झाले तर आपण ह्या सर्व शेंगा काढून घेऊ एका ताटामध्ये तर मी सर्व शेंगा काढून घेतल्या आहे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन वगळं तेल टाकते म्हणजे तीन चमचे तरच तेल टाकल्यानंतर आपण आता तेल चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये एक चमचा जिरे टाकू एक चमचा मोहरी टाकू मोहरी जिरे चांगले तडतडले त्यामध्ये आपण वाटण केलेलं जे मिरची शेंगदाणे ते टाकून देऊ ते पण चांगले परतून घ्यायचे म्हणजे मिरचीचा तिखटपणा हा कमी होतो छान असे परतून झाले आता आपण त्यामध्ये मसाले ॲड करू तर मी पाव चमचा हळद घेतली सॉरी एक चमचा लाल तिखट घेतलं आहे एक चमचा काळा तिखट घेतलं आहे पाव चमचा हळद घेतली हे सगळे मी मसाले मिक्स करून घेऊ आता थोडं हिंग घेतला याचे चांगले मिक्स करून घ्यायचे तळून घ्यायचे तेल सुटेपर्यंत हे बघा अशा प्रकारे तेल सुटलं आहे त्याला आता आपण शेंगा टाकून देऊ शेंगा टाकून परतून घ्यायचे आहे छान चांगले मिक्स करायचे आहे छान अशा परतून घ्यायच्या आहे कमी आचेवर आहेत मीठ टाकायचं आहे चवीनुसार आधी पण आपण मीठ टाकलं आहे त्यामुळं मीठ थोडंसंच टाकायचं आहे वर तुम टाकायची परत परतून घ्यायचे हे शेंगा शिजायला शे वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटात शेंगा शिजून शे होतं पण खायला खूप चविष्ट लागतात खूप टेस्टी लागतं खायला तर अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झाली आहे हे बघा तुम्ही ना ही भाजी कशाबरोबर पण खाऊ शकता तशी पण चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते खायला किंवा टिफिनसाठी बी द्यायला खूप छान आहे तर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद